नमस्कार जयाज रेसिपी कट्टामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी चटपटीत आणि क्रिस्पी अशी एक चाटची रेसिपी पाहणार आहोत ही करायला वेळही कमी लागतो आणि झटपट अशी होते ही रेसिपी ब्रेडपासून आपण बनवणार आहोत घरच्या कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळात लवकर अशी बनणारी ही रेसिपी आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आणि या रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी टोस्ट चाट त्यासाठी मी इथे उकडलेला बटाटा किसून घेतला आहे व्यवस्थित जेणेकरून मिश्रण छान एकजीव होतं आता यात आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत मी थोडी हळद लाल तिखट चाट मसाला, बारीक चिरलेला कांदा तुम्ही यात आवडीनुसार भाज्याही उकडून घेऊ शकता कोथंबीर हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण एकजीव करून घेणार आहोत मसाला वगैरे आणि आत्ता यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण ब्रेडच्या स्लाईसवर आपण व्यवस्थित पसरून घेणार आहोत आता हे व्यवस्थित पसरून घेतल्यावर याचे असे आपल्याला त्रिकोणी काप करून घ्यायचे आहेत दोन भागात आपण हे कट करून घेतलं आहे इकडे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे यात मी चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करणार आहे आणि हे पाणी टाकून जास्त पातळ करायचं जा नाही आहे थोडंसं असं घट्टसर असं मिश्रण मी इथे करून घेत आहे या मिश्रणात हे टोस्ट आपल्याला असे थोडेसे डीप करून घ्यायचं आहे आणि त्यावर तिळ मीळ लावून घेत आहे थोडेसे आणि ज्या साईडला आपण मिश्रण बटाट्याचं लावलं होतं त्या साईडला आपण हे टाकून छान क्रिस्पी असे तळून घेणार आहोत आता हे आपले टोस्ट तयार झाले आहेत आता याला आपण चाटची रेसिपी पुढे करूया इथे या टोस्टवर मी गोड चटणी गोड तिखट चटणी केली आहे ती लावून घेणार आहे तुम्हाला जसं सॉस वगैरे मेयोनीज जे आवडत असेल ते तुम्ही या टोस्टवर लावू शकता पण ही चाटची रेसिपी आहे त्यामुळे मी इथे चिंचगुळाची गोडचटणी लावून घेतली आहे त्यावर थोडा कांदा बारीक चिरलेला कांदा आपण टाकून घेणार आहोत थोडंसं बारीक चिरलेलं टोमॅटो आता यावर आपल्याला थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करायचा आहे बारीक शेव मी यावर टाकत आहे आता यात आपण जे बटाट्याचं सारण लावून तळून घेतलं होतं त्यामुळे त्याची टेस्ट चांगली असणारच आहे आणि अशा प्रकारे कमी साहित्यात छान असे क्रिस्पी टोस चाट तयार झालेले आहे तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की बनवा आणि तुमच्या घरी ही कशी वाटली लोक सगळ्यांना कशी आवडली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा धन्यवाद